नमस्कार सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं विसर्जनाच्या वेळेस आमच्या विदर्भामध्ये खूप मस्त असा काला बनवला जातो आणि तो काला खावा खावा असा वाटतो तर मस्त छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तो काला कसा बनवायचा आहे आणि आमच्या विदर्भात तर हा विसर्जनाच्या वेळेस सगळे आतुरतेने वाट बघतात की विसर्जन झाल्यावर आम्हाला काला कधी मिळेल खूप खूप चवीला छान अप्रतिम फक्त याच्यामध्ये तुम्हाला जो प्रसादाला सगळं जे ठेवलेलं आहे डाळिंब म्हणा कणीस म्हणा म्हणजे ते मक्का आणि काकडी अजून ॲपल वगैरे सगळं 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 ते तुम्हाला त्याच्यामध्ये घालता येतात तर मी तेवढं काही घातलेलं नाही आहे माझ्याजवळ जेवढं अवेलेबल होतं तेवढं इथे तर मला ह्या लाया भेटलेल्या आहे पण आपल्या आमच्या विदर्भामध्ये वेगळ्या लाया भेटतात धानाच्या लाया म्हणतात त्याला त्या मिळतात तर इथे मी त्या लाया घेतल्या एक वाटीभर आणि एक छोटीशी वाटी मी जाडेवाले पोहे घेतले ते आता पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले स्वच्छ धुतल्यानंतर त्याला भिजवून ठेवायचे नाही आहे फक्त स्वच्छ धुवून काढायचे आहे त्यानंतर मी ते पोहे सगळे याच्यामध्ये घालून घेणार आहे तर सगळे पोहे मी जसे तसे सगळे टाकून घेतलेले आहे त्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता आपल्याकडे ओला नारळ असतो ना तर ओला नारळच आमच्याकडे टाकतात पण माझ्याकडे इथे मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी केला होता तर त्याच्यासाठी मी ते चुकं खोबरं जे होतं ते मी टाकलेलं आहे ओलं नारळाचे तुकडे टाका खूप चवीला छान लागतात तीन मिरच्या घातलेल्या आहे मी आणि त्याच्यानंतर मी घालत आहे माझ्या घरी बनवलेलं मी स्वतः बनवलेलं लोणचं आंब्याचं लोणचं गोड आंबटवालं लोणचं जे असतं ते घातलेलं आहे चम्मचभर एक चमचा घातल्यानंतर त्याच्यानंतर थोडी मोहरणी जास्त घालायची आहे याच्यामध्ये त्यानंतर मी घालत आहे लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं घातल्यानंतर मी दोन चमचे लिंबाचं लोणचं घातलेलं आहे आणि छान असं आता ते स्प्रेड करून घेणार आहे ती दाग टाकल्यानंतर मी आता याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकून देणार आहे तुम्हाला मी दाखवते त्याप्रकारे चण्याची डाळ मी भिजत घातलेली होती तर इथे छान भिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे बारीकशी डाळ होती ते मी भिजत घातली होती तरही डाळ टाकतात आमच्याकडे तर अशी भिजलेली डाळ टाकतात आणि इथ थोडीशी मी आता चम्मचभर एवढी मी चण्याची डाळ टाकलेली होती आणि ती छान दोन चमचे एवढी फुलून गेलेली आहे तर ते पण मी असे टाकून घेत आहे पाण्यातून काढून इथे मी दोन चमचे एवढं दही टाकून घेत आहे गोड आंबटवालं जेवढं तुमच्याकडे दही असेल ते घालायचं दोनच चमचे घालत आहे मी चवीनुसार सगळ्या गोष्टी घाला जेणेकरून ते मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जास्त अशी आंबट किंवा खूप खारट अशी चव नाही आली पाहिजे कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे थोडीशी आणि त्याच्यानंतर आता साखर घालणार आहे मीठ घालणार आहे तर इथे मी चम दोन चमचे एवढी साखर घातलेली आहे आणि आता मी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालत आहे मीठ लोणच्यामध्ये पण असतात आणि दोन्ही लोणच्यामध्ये मीठ असल्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात मीठ घालायचं आहे तर इथे मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि इकडे काकडी माझ्याकडे थोडीशी छोटीशी काकडी अवेलेबल होती तर मी छान असे तुकडे करून घेतलेले आहे ॲपलचे पण असेच तुकडे करून घ्यायचे आहे आणि डाळिंबाचे दाणे काढून घ्यायचे डाळिंबाचे दाणे लवकर टाकायचे नाही आहे जेव्हा सगळं आपलं मिक्स करणं होईल त्या टाईमला टाकायचं आहे तर इकडे मी मस्त असं आ, मिक्स करून घेत आहे आणि हाताने छान असं चोडून चोडून मिक्स करायचं आहे चम्मचने वगैरे प्लीज करू नका जी हाताला चव असते ती चम्मचला नसते तर त्याच्यामुळे मी छान अशी चोडून चोडून जो आहे मस्त असा काला बनवून घेत आहे आमच्याकडे मी गोपाळ काला जेव्हा असते जन्माष्टमी तेव्हा पण बनवते मी गोपाळ काला म्हणून आणि गणपती बाप्पाचं विसर्जनाच्या वेळेस आमच्याकडे सगळीकडे हा काला असतो आणि खूप खूप मस्त चवीला लागतो आणि अदर वेळेस कुठंही बनवलं तरी तेवढा खास होत नाही पण जेव्हा ते गणपतीचं विसर्जन किंवा गोपाळ कला असो तेव्हा खूप मस्त होतं तर या प्रकारे मी आता छान असं बनवून घेतलेलं आहे ते छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे खायला एकदम आंबट गोड तिखट खारट सगळी चव त्याच्यामध्ये उतरते खूप खूप एवढा इतका चविष्ट होतो की तुम्ही नेहमी असाच बनवाल तर या प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा या गणपती विसर्जनाला की आमच्या विदर्भातला काला नक्की बनवून बघा याप्रमाणे तर मी तो आता सर्व करते एका प्लेटमध्ये मस्त असं मी आता हातानेच टाकणार आहे कारण की तुम्हाला आधीच सांगितलं आहे हाताची चव चमचाला नसते तर छान असे मी आता टाकून घेत आहे हे सजवल्यानंतर त्याच्यानंतर ते डाळिंबाचे दाणे वगैरे टाकायचे असतात तर ते सगळं टाकल्यानंतर खूप छान असं चव येतो आणखी त्याला तर ते पण घाला तुम्ही जेवढे तुमच्याकडे जिन्नस आहेत तेवढे सगळे घाला आणि छान असं मला सांगा तुम्ही कोणकोण बनवलेला आहे कमेंट करून मला नक्की कळवा की हा काला तुम्ही बनवला कारण तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का जी आत्ता मी बनवून सांगितलेली आहे विदर्भामध्ये आमच्याकडे तर आहे तर मी तुम्हाला म्हटलं की शेअर करावी कारण की सगळ्यांनाच हा काला आवडेल असं नाही आहे तुम्ही पण बनवून बघा खूप खूप चवीला छान लागतो दिसायला पण सुंदर दिसत आहे नक्की याप्रमाणे बनवून बघा खूप किती मस्त दिसत आहे खावंसं वाटत आहे नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा तुम्हाला भेटेन तोपर्यंत सगळेजणं मस्त असे खा स्वस्त राहा आणि हेल्दी हेल्दी खा डाएट फूड करा आणि मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही सांगा मला की तुम्हाला कुठली रेसिपी माझी हवी आहे कुठली नको आहे सगळं सांगा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन आणखी रेसिपी पोचवत राहीन कीप वॉचिंग बाय